तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले ते पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. एकूण 25 प्रश्न आहेत, पुढचे 25 प्रश्न पार्ट 2 मध्ये देणार आहोत आपण. त्यामुळे मित्रांनो, एकूण 25 पैकी 25 आउट ऑफ स्कोर आला पाहिजे. पूर्णपणे आपल्या या टेकाऊंमधून एक जरी मार्क वाढला तर पूर्णपणे फायदा झाला म्हणून समजून टाकायचं. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, अजून सुद्धा आपण परीक्षा ॲप डाउनलोड न सकेल तर डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त परीक्षा ॲप सर्च करा, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा टेस्ट, टेस्टवरती क्लिक करायचं. आपल्या टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती याच्या 20 टेस्ट आहेत. किती? 20. तर बघा 20 टेस्टची किंमत किती आहे? 279 रुपये. परंतु तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला, इथं बघा 279 रुपये किंमत आहे. या ठिकाणी बघा आपलं एक कूपन कोड यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त कूपन कोड कोणता आहे? SMB PREP40. आणि या ठिकाणी बघा अप्लायचं चिन्ह येतं. अप्लाय केल्यानंतर बघा लगेच आपल्याला 111 रुपयाचा डिस्काउंट मिळतो. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची आपल्याला किंमत मोजावी लागते, किमतीशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे मित्रांनो, लगेच्या लगे तुम्ही बघा 168 रुपये आपले कुठे पण खर्चून जातात. त्यामुळे लगेच्या लगे तुम्ही तुमचा स्कोर बघण्यासाठी लगेच डाउनलोड करा, लगेच परचेस करू शकता. आत्तापासूनच तयारी लागायचं आपल्याला. लगेच डाउनलोड करा मित्रांनो. फेरेडचा विद्युत अपघट नियम कशाशी संबंधित आहे हा प्रश्न बघा PSI STI व राज्य सेवाला विचारलेला आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. ते सर्वांनी याचं बरोबर आन्सर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक आहे सममूल्य भार. फेरेडचा विद्युत अपघट नियम कशाशी संबंधित आहे तर सममूल्य भार. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे व लोखंड आहेत? प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे आणि लोखंड आहे? पटकन आन्सर द्यायचं, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. STI 2013 आला होता. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, चाल्कोपायराइट. लक्षात ठेवायचं, चाल्कोपायराइट. तिसरा प्रश्न सुद्धा एकदम इम्पॉर्टंट आहे. अल्फा कानाचा शोध कुणी लावला? काय? अल्फा कानाचा शोध कुणी लावला? राज्यसेवा पूर्व 2015 आला होता. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे रुदरफोर्ड. अल्फा कानाचा शोध कोणी लावलेला? अल्फा कण. तर रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते तत्व अणुक्रमांकाला सर्वाधिक योग्य प्रकारे निर्धारित करते? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे प्रोटॉनची संख्या. कोणते तत्व आहे जे अणुक्रमांकाला काय करते? सर्वाधिक योग्य प्रकारे निर्धारित करते, तर प्रोटॉनची संख्या. 5 नंबरचा प्रश्न आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? आय होप सर्वांनी राईट आन्सर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक सी, जस्त. जस्त हा धातू लोखंडाचे काय करतो? गंजणे रोखत असतो. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राज्यसेवा 2011 विचारला होता. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, भाताचे शेत. कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? तर भाताचे शेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पदार्थामधून अल्फा कण बाहेर पडल्यास त्याचा अणुभारांक काय होतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, 4 कमी होतो. पदार्थामधून अल्फा कण बाहेर पडल्यास त्याचा अणुभारांक 4 काय होतो? कमी होतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कशाचा हरित गृह वायुगटामध्ये समावेश होत नाही? तर राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी, NH3. NH3चा हरितगृह वायूमध्ये काय होतो? समावेश होत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 9 नंबरचा प्रश्न, इथं टायपिंग मिस्टेक झालेली मित्रांनो. डॅश डॅश ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते. डॅश डॅश ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते, तर कशामुळे होते गंजण्याची क्रिया? तर फक्त रासायनिक अभिक्रियामुळे होती. 10 नंबरचा प्रश्न आहे, कॅथोड किरणांचा शोध कुणी लावला? पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जोहॅन हिटॉर्फ. लक्षात ठेवायचं, जोहॅन हिटॉर्फ याने कॅथोड किरणांचा शोध लावलेला आहे. 11 नंबरचा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे. 1945 जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणते अणुइंधन होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, युरेनियम आणि प्लुटोनियम. 1945 जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम काय होते? अणुइंधन होते. 12 नंबरचा प्रश्न आहे, 12 पैकी 12 बरोबर असतील. एकदम सोपे प्रश्न आहेत. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला मूर्खाचे सोने असे ओळखले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, पायराइट. काय म्हणते त्याला? पायराइट. गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापरतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्रेऑन आणि अमोनिया. गारव्यासाठी काय वापरतात? फ्रेऑन आणि अमोनिया. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 14 नंबरचा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे. रेणूमध्ये अणू कोणत्या बलाद्वारे एकत्र ठेवले जातात?
एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी अंतरेणू. कशामुळे ठेवले जातात? अंतरेणू. रेणूमध्ये अणू कोणत्या बलाद्वारे एकत्र ठेवले जातात? तर अंतरेणू. 15 नंबरचा प्रश्न आहे लोखंडाचे गंजणे ही प्रक्रिया कशी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मंद गती. लोखंडाचे गंजणे ही प्रक्रिया एकदम मंद गतीची आहे. पुढचा आपण ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉन ग्राही. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ग्राही ही मुख्य भूमिका काय करतो बजावतो. 17 नंबर डेटॉलमधील कोणता मुख्य घटक असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी क्लोरो झायलेनॉल. लक्षात ठेवायचं क्लोरो झायलेनॉल. 18 नंबरचा प्रश्न आहे फिनॉल हे कोणते संयुग आहे? पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲरोमॅटिक संयुग. काय आहे? ॲरोमॅटिक संयुग. फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मर्क्युरिक ऑक्साईड. मध्यम तापमानावर कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकले जातो? तर मर्क्युरिक ऑक्साईड. 20 नंबरचा प्रश्न आहे ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी व्हिनेगार. काय म्हणतात? व्हिनेगार. पुढचा प्रश्न पाहूयात आपण अमलगममध्ये नितांत आवश्यक असते. काय? अमलगममध्ये नितांत आवश्यक असते. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पारा. काय आवश्यक असते? पारा. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी झायमेज. कोणते संप्रेरक वापरतात? तर झायमेज. आपल्या घरात बसवलेली विजेची वायर बाहेरून कोणत्या दुर्वाहकाने वेढलेली असते? कोणत्या दुर्वाहकाने वेढलेली असते? आपल्या घरातील विजेची वायर बाहेरून कोणत्या वाहकाने दुर्वाहकाने वेढलेली असते? एकदम सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड. लक्षात ठेवायचं पॉलिव्हिनिल क्लोराईड. पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाण्यामध्ये क्लोरीन नेहमी मिसळतात याचं कारण काय? पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी जंतूंना मारले. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण त्यामुळे जंतू मरतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण डॅडॅचा उपयोग रेडिएक्टरमध्ये कूलिंग एजंट म्हणून केला जातो. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सोडियम. सोडियमचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो तुमचे 25 पैकी किती बरोबर आले खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आय होप सर्वांचा आउट ऑफ स्कोर आला असेल. तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं या प्रश्नाचं उत्तर. भारतात देगना राजस्थान येथे कोणत्या धातूची मोठी खाण आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण हायस्कूललाच पाहिलेलं आहे. भारतात देगना राजस्थान येथे कोणत्या धातूची मोठी खाण आहे? ऑप्शन ए टंगस्टन, पारा, झिंक यापैकी नाही. पटकन आन्सर टाईप करायचं 100% अटॅक करून मग तुम्हाला फायदा होणार आहे. एकदम आय एम पी प्रश्न लगेच टाईप करा. 1 सेकंद जाईल परंतु हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. जरी पण येत असाल तर मित्रांनो फक्त आकडा टाईप करून तुम्ही कमेंटमध्ये जाऊ शकता. आणि मित्रांनो तुम्ही परीक्षा आप नक्की डाउनलोड करा. होतं होईल तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या कंबाईनची. 100% तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही सांगितलं जॉईन करून घ्या. तुम्हाला फक्त सर्च बारमध्ये 2 शब्द टाईप करायचे आहेत. काय? येस एम बी प्रिपरेशन. 2 शब्द आहेत कारण की बघा प्रॅक्टिस होणं आणि पूर्णपणे रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण एखादी महत्त्वाची पोस्ट टाकतो त्यावेळेस तुमची नजर जरी गेली तरी पण तुमचा एक जरी मार्क वाढला तरी पण आपल्या मोबाईलचा 100% फायदा झाला म्हणून समजून टाकायचं. तेव्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जर तिथून ओपन नाही झालं तर टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये एस एम बी प्रिपरेशन फक्त 2 शब्द टाईप करा. 100% इथून आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहणार आहे. त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला असाल इंस्टाग्रामला सुद्धा आपण मोबाईलच्या नोकरी लागण्याजोगं पोस्ट टाकत असतो. त्यामुळे लगेचच्या लगे आपल्या मोबाईलवर जर इंस्टाग्राम असेल तर लगेच फॉलो करून टाका. फक्त 2 शब्द टाईप करायचे एस एम बी प्रिपरेशन. लगेच टाईप करा एस एम बी प्रिपरेशन. 100% इथून सुद्धा फायदा होणार. इथं सुद्धा आपण मोबाईलच्या पोस्ट टाकत असतो. इथून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये 100% 100% वाढ होणार म्हणजे होणार. आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहिजे. पूर्णपणे आपल्या मोबाईलचा उपयोग ज्ञानाच्या वाढीसाठी करून घ्यायचा. त्यामुळे लगेचच्या लगे जॉईन करू शकता. फक्त 2 शब्द टाईप करायचे एस एम बी प्रिपरेशन. आणि तुम्ही इथून अदर चॅनलसुद्धा जॉईन करू शकता.
करंट अफेअर्स साठी, कारण की बघा करंट अफेअरच्या पोस्टी डेली अपलोड होत असतात, 100% इथून सुद्धा फायदा. आणि मित्रांनो, तुम्ही जे काही व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्ञान वाटल्याने वाढत असतं 100%. फक्त तुम्हाला एकच बटन दाबायचं शेअरचं, लगेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. 5 मिनिटं लागतील परंतु हा तुमचा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी एकदम फायद्याचा ठरू शकेल. त्यामुळे लगेचच्या लगेच शेअर करा आणि 100% सर्वांना फायदा होणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा फॉलो करू शकता. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले, जय हिंद, वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक.